तब्बल 3,51,000 ची बैल जोडी खरेदी, सर्वत्र बैल जोडीची चर्चा। कळवण तालुक्यातील पाडगण येथील शेतकरी बाळू विष्णू बागुल देवीदास देशमुख यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर तालुका बागलाण येथून बुधवारी तब्बल 3,51,000 रुपयांची बैल जोडी खरेदी केली। या बैल जोडीची वाजत गाजत स्वागत करण्यात आले असून परिसरात सर्वत्र या बैल जोडीची चर्चा सुरू आहे। यामुळे पशुधनाचे महत्त्व सर्वत्र बघावयास मिळताना दिसून येत आहे। एकीकडे बघता काही शेतकरी बैल जोडी ऐवजी ट्रॅक्टर घेत आहेत, तर दुसरीकडे या शेतकऱ्याने आपला खरा मित्र आपला बळीराजाच आहे हे आज अवघ्या जगाला दाखवून दिले। शेतकऱ्यांमध्ये एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे। पुढे आम्ही नामपूर बाजारात आणली, बैल देऊन 2,51,000 घरी पोच पडली ती आम्हाला। म्हणजे एकूण किंमत किती? एकूण किंमत 3,51,000 रुपये। बरं, हे जे बैलांची तुमच्या पूर्वजांपासूनची ज्यावेळेस त्यांच्याकडे बैल होते तीच परंपरा तुम्ही जपता असं तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे एकंदरीत? हो, आया वडीलधाऱ्यापासून आम्ही परंपरा पूर्ण पाडत आहोत आणि शेवटपर्यंत पाडणार आहेत। आणि ह्या एवढ्या महाग रकमेपासून म्हणजे काय बैल जोडी आणली तुम्ही? कारण त्यांचे गुण वगैरे सगळे, गरीब वगैरे लहान मुलं सोडतील वगैरे सगळं त्यांच्यात गुण आहे, त्याच्यामुळे आम्ही महागाची जोडी आणली। परंतु सध्याच्या आताच्या घडीला आपण पाहता अनेक शेतकरी या ठिकाणी बैलांऐवजी ट्रॅक्टर खरेदी करताना दिसून येत आहे, परंतु आपण चक्क या ठिकाणी 3,50,000 रुपयाची जोडी आणलेली आहे, आश्चर्यचकित गोष्ट या ठिकाणी म्हणावी लागेल। आणि त्याच दृष्टिकोनातून काही शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बैल देखील विकून टाकत आहेत, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? लोकांनी म्हणजे शेतकऱ्यांनी असं करायला नको, सगळ्यांना बैल आपले शेतीसाठी लागतातच आणि शेवटपर्यंत तेच आपले सांभाळपोस। शेतकरी आहेत पहिल्यापासून, आपला व्यवसायच आहे तो बैलचा, शिवाय शेती नाही, त्याच्यामुळे आपण ते बैल वापरायलाच पाहिजे आणि बैलांशिवाय शेती नाही ना आपल्याला। ही जी जोडी आहे ही 3,50,000 रुपयाने तुम्ही घेतलेली, कोणत्या मार्केटमधून घेतलेली आहे? ही नामपूर मधारून घेतली 3,51,000 मध्ये। आणि त्यांच्यामध्ये गुण असं की लहान मुलगा पोटाखाली जरी गेला ना तरी ते काही करणार नाही, शिंगे काही लवणार नाही, काहीच नाही, काही नाही। मी लासलगाव बाजारातून आणली 2,51,000 शनिवारच्या दिवशी आणली। सगळी म्हणजे ते एक हाऊसच आहे बैल, म्हणजे असं पहिल्यापासून बैल वापरले ना, चांगलेच बैल वापरले आणि गरीब बैल आहेत। म्हणजे ट्रॅक्टरवरून पण शेती होते पण बैलांशिवाय शेती अपूर्णच आहे, कारण प्रत्येक गोष्टीत ट्रॅक्टर चालत नाही, कोळपणी नागर म्हणजे मकई नागरणे। यामुळे पाडगण येथील एकच नव्हे तर अनेक शेतकऱ्यांकडे अशा बैल जोड्या आहेत, याचाच एक उदाहरण या शेतकऱ्याने या जगाला दाखवून दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण यावेळी दिसून आले। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी खुशाल देवरे, कळवण।